यावर्षी पंढरपूर शहरामध्ये प्रामुख्याने चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी अशा मोठ्या यात्रा भरतात. देवभूमी पंढरपूर शहरामधून सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, विजापूर, कोल्हापूर, नगर, अहमदाबाद आदी शहरांकडे ये जा करणाऱ्या मालवाहू व प्रवासी वाहनांची वर्दळ असते. वेणगाव मार्गे अनेक वाहने शॉर्टकट म्हणून पंढरपूर परिसरातून वाहतूक करतात. या वाहतुकीमुळे पंढरपूर परिसरातील अनेक हॉटेल चालक, ढाबे तसेच रस्त्याकडील इतरही व्यावसायिक यांच्या अर्थकारणास हातभार लागत आला आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरू राहावी व शहरातील वाहतूक व्यवस्थेवर याचा ताण पडू नये यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी 2016 नगरपालिका निवडणूक वचननाम्यात सोलापूर रस्त्यावरील 3 रस्ता चौक ते शेगाव दुमाला मार्गे गोपाळपूर असा रिंग रोड होण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता होण्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर पावले पडू लागले असून आमदार समाधान आवताळे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी संयुक्तरित्या केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल पंढरपुरात घेतलेल्या प्रशासकीय बैठकीत सोलापूर रस्ता ते शेगाव दुमाला रस्ता भूसंपादनाबाबत योग्य त्या कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिचारक गटाने 2016 नगरपालिका निवडणुकीत दिलेल्या महत्त्वपूर्ण वचनाची पूर्ती होणार आहे असेच म्हणावे लागेल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.